करुणा न्यूज, निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ। अवकाळी पावसाने कोरेगाव तालुक्यात ज्वारी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। पावसानं जिल्ह्यातील ज्वारी पिकांचं नुकसान झालं आहे। अनेक ठिकाणी ज्वारीचे पीक भुईसपाट झाले। गेल्या 2 दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलांमुळे जिल्ह्यातील अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। संपूर्ण कोरेगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शाळू म्हणजेच ज्वारी पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। उत्तर कोरेगाव तालुक्याच्या दुष्काळी भागात सोणके, करंज खोप, नांदवळ, पिंपोडे बुद्रुक, दहीगाव, देऊर, तडवळे, समंत, वाघोली या भागात गेले 2 ते 3 दिवसापासून अवकाळी पावसानं हजेरी लावली। या पावसाचा काही लाभ झाला असला तरी आगाप ज्वारीचे पिके या पावसानं भुईसपाट केली आहेत। अगोदर सोयाबीन पीक दरा अभावी धोक्यात आलेले असल्यानं शेतकरी अडचणीत सापडला आहे। ज्वारी ही भुईसपाट झाल्यानं ज्वारी पीक वाया गेलंय, त्यामुळे डोक्याला हात लावून बसण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे। त्यामुळे डोक्याला हात लावून बसण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। शासनानं याबाबत त्वरित पंचनामे करावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे व भरपाई मिळावी ही मागणी होत आहे। उत्तर कोरेगाव तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसाने ज्वारी पीक भुईसपाट झाले आहे। याबाबत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळून कृषी विभागानं ज्वारी पिकांचं पंचनामे करून शासनाला सादर करावे। शेतकरी मधुकर साळुंखे आबा यांनी मागणी केली आहे। विशेष प्रतिनिधी अभिजित लेंभे, कोरेगाव। धनकरुणा न्यूज, निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ।